ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर उपनगरातून एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चोळे ठाकूरलीकरांच्या सुईसाठी स्मशानभूमी उभारली आहे. मात्र काही लोकांनी अटवादीपणा करून या स्मशानभूमीला टाळं ठोकलं नाही. त्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहाची विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला ठोकलेलं टाळं पाहून अंत्ययात्रा काढणाऱ्यांनी मृतदेह तिथेच ठेवला. मृतदेह जवळपास 2 तास तिथेच होता. नातेवाईकांनी केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही आमच्याकडे जावी नसल्याचं सांगून आज अटकले. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्या बरोबर. प्रदीप, नेमकं काय घडलं? आपण जर बघितलं तर ठाकूरली चोळे गावातील हा सर्व प्रकार आहे. ठाकूरली चोळे गावची स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीगत एक स्मशानभूमीच्या बाहेर एक हे मृतदेह आला होता. मात्र तिकडे जर आपण बघितलं तर टाळं ठोकलं होतं आणि तब्बल 2 तास हा मृतदेह जे आहे ते स्मशानभूमीच्या बाहेरच राहिला. जर आपण बघितलं तर जे ज्यांचा मृतदेह झालाय त्यांच्या नातेवाईकांनी स्पष्ट जे आरोप आहेत हे आरोप स्थानिक भाजप नगरसेवक श्रीकर चौधरी यांच्यावर केलेत. त्यांनी त्यांच्या मतानुसार की श्रीकर चौधरी यांनी या स्मशानभूमीला टाळं ठोकलं आणि आम्हाला अंत्यविधीही करून दिला नाहीये. आणि त्यानंतर जर आपण आता बघितलं तर 2 तासानंतर संतप्त नागरिकांनी ते टाळं तोडून आता अंत्यविधी केलेला आहे. जर आपण हा बघितलं तर हा जो आरोप आहे हा आरोप त्या नागरिकांनी जे आहे मृतदेहांच्या नातेवाईकांनी केलाय त्याचप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केलेला आहे. भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की भाजपचे नगरसेवक जे श्रीकर चौधरी आहे यांच्यामुळे असा प्रकार घडलाय. मात्र भाजपचे नगरसेवक यांच्याशी आपण संपर्क साधला असता त्यांचा कुठेही आपल्याशी संपर्क झालेला नाहीये. हा सर्व जर प्रकार बघितला तर एक अत्यंत घृणास्पद अशी ही प्रकार आहे. आपण यापूर्वी सुद्धा बघितलं तर कल्याण पश्चिम मध्ये सुद्धा अंत्यसंस्काराच्या वेळी जर बघितलं तर जे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीत लाईट नाही व्यवस्थित नाही. आता इथला प्रकार आपण बघतोय प्रदीप की या मृतदेहाला कित्येक तास बाहेर ठेवावं लागलेलं. गेटवरती हा मृतदेह